कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. नमस्कार. ऐकू येते? हा, ऐकू येते ना सर. आपल्या विनोद भाऊ, बस खूप खूप स्वागत आहे तुमच्या कॉटन गुरुचा वेबिनार मालिकेमध्ये. आणि आम्ही खूप उत्सुक आहोत, आमचे श्रोता पण खूप उत्सुक आहेत तुम्हाला ऐकण्यासाठी की आपला एफपीओ काय करतो, किती सभासद आहे, किती गावात आहात आपण आणि काय काय प्रोडक्ट आपण घेत आहोत आणि आपली सध्याची ऍक्टिव्हिटी काय आहे. विनोद भाऊ, सर आमची एफपीओ कळमेश्वर, नागपूर जिल्ह्यामध्ये कळमेश्वर तालुका मध्ये एकच एफपीओ, सध्या एकच एफपीओ उभी आहे आणि एफपीओ मध्ये 593 सभासद आहे. व्हेरी गुड. आणि आम्ही कृषी सेवा केंद्र पण चालवतो. व्हेरी गुड. आणि आमच्या जवळ दाल मिलचा विषय, म्हणजे आम्ही दाल मिल पण 300-400 क्विंटल दाळ बी युनिट करून डाळीची विक्री करतो आणि या वर्षीपासून आम्ही ट्रेडिंगचं पण काम करून राहिलो तुरी चण्यावर. ओके. आणि शेतकऱ्यांना आणि एक नेदरलँडची जी कंपनी आहे सॉलिडेरी डॅट वडा आणि आयडिया यांच्या मार्फत आम्ही 500 शेतकऱ्यांचा कॉटन वरच काम करत आहे, जो ऑर्गॅनिक कॉटन. त्यांनी त्यांच्याकडून पार्टेक 28 एक गुजरातचं शीड आहे, ते नॉन बीटी आहे, ते बरोबर ते 700 शेतकऱ्यांना फ्री कॉस्ट मध्ये वाटप केलेलं आहे. अच्छा. आणि 15 गावामध्ये वेदर स्टेशन, सॉइल माउचर आणि एक कॅमेरा मशीन, याच्यामुळे शेतकऱ्यांना जे काही मार्गदर्शन, म्हणजे किटाणू, म्हणजे जमिनीमध्ये माउचर किती आहे, त्याचा आता बियाणं टाकायची वेळ आहे की नाही आहे, त्यांना पाण्याची आवश्यकता आहे, वेदर स्टेशन मध्ये पाणी केव्हा येईल, म्हणजे पाण्याचा मौसम आणि फोटो कॅमेरा पण नमी किती आहे, मॉइश्चर किती आहे, ह्युमिडिटी किती आहे ते पण सांगते, ते टेम्परेचर पण सांगते. आणि कॅमेऱ्यामध्ये जो व्हायरस कॅमेरा कपाशीवर येतो तो 2.5 एकरात काम करतो, त्याच्यावर जे येणारे व्हायरस आहे ते कॅच केल्याच्या नंतर तो कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, तर त्याची जे त्यांना तो व्हायरस कोणती फवारणी केली पाहिजे, तो कसा कंट्रोल केला पाहिजे, तर त्याचं जे मार्गदर्शन आहे ते वडाफोन आयडियाच्या याच्यावरून 5,000 शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा जाते कि तुम्ही हे फवारणी करा, इम्युनिटी म्हणजे खत किती आहे आणि त्या झाडाची एका हप्त्यामध्ये किती इंची वाढ झाली, हे सर्व मेसेज 5,000 शेतकऱ्यांना पोहोचत आहे. खूप चांगलं. आणि किती वर्ष झाली आपल्याला या प्रकल्पामध्ये? कॉटन मध्ये फक्त आता पहिलं वर्ष आहे हे जे काम करत आहे आम्ही, पहिल्या एकच वर्ष म्हणजे आता याच जून महिन्यापासूनच सुरुवात केली आहे आणि ते एनजीओ आमच्या संग 3 वर्ष आहे, पण खरीददार आमच्या कापसाला खरीददार कोणी नाही. अच्छा. बरोबर. तर इश्यू आहे की तुमच्याकडे सपोर्टर आहे पण बाहेर नाही आहे ना. बरोबर. तर आता तुम्ही काय प्लॅन केलंय, तुमच्याकडे जे कापूस आहे ते तर पहिल्या वर्षाचा ऑर्गेनिक आहे, म्हणजे IC1 म्हणतात त्याला. आता त्याच्यात 500 शेतकऱ्यांचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ऑर्गेनिक मध्ये, त्याचा 3 वर्ष झाल्याच्या नंतरच तो पूर्ण टोटल ऑर्गेनिक बनेल. बरोबर आहे. तो खुल्या मार्केटमध्येच विकणे आहे आणि एकर नाही, तो म्हणजे 1700 एकरवर आहे. 1700 एकर आहे का क्षेत्र? 1700 एकरवर लागवड झालेली होती या वर्षी. आम्ही म्हणजे सॉलिडेरी डॅट या एनजीओ मार्फतच ते फ्री कॉस्ट मध्येच अनुदानावर वाटप केले होते. बरोबर. आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन, म्हणजे यांना कोणतं खत दिलं पाहिजे, कोणती फवारणी केली पाहिजे, ते वैज्ञानिकच्या सहाय्याच्या ना सर्व शेतकऱ्यांना मीटिंग घेऊन, आणि आता तर डायरेक्ट मेसेज पण जातात आणि फोन पण जातात. बरोबर. ठीक आहे. तर त्यांची मदत तर सतत आहे, पण आता आपल्याला इश्यू हे आहे की हे या 1700 एकर मध्ये किती शेतकरी आहे? 500 जवळ शेतकरी आहे ना? हा, 500 शेतकरी आहे. बरोबर आहे. या 500 शेतकऱ्यांना आता
कसं आपण संघटित ठेवायचं 3 वर्ष, हा त्यांचा मालाची विक्री कशी करायची, ते उत्पादन ऑर्गेनिक कॉटन तर पीक होईल पण त्याचा खरीदार शोधणं नाही मिळाला तर पुढच्या वर्षी ते ऑर्गॅनिक मध्ये राहण्याची तयारी दाखवणार की नाही दाखवणार, खूप साऱ्या प्रोजेक्ट मध्ये हे अडचणी आहे. ते दुसऱ्या वर्षामध्ये ते टिकत नाही, कारण ते म्हणतात जर आमच्याकडे रोग आला आणि इमिडिएटली सोल्युशन नाही मिळालं आणि आम्हाला दवाई टाकावी लागली तर तुम्ही आम्हाला काढून टाकणार, पण आम्ही दवाई नाही टाकली आणि आमचं जर उत्पन्न अजून कमी झाला आणि तुम्ही मालमध्ये भाव पण जास्त नाही दिले तर आम्ही कुठून कुठे तो प्रॉब्लेम असतोच ऑलरेडी. पण जे पार्टेक 28 जे शेड होत ते चांगलंच निघलं आणि ते त्याच उत्पादन तेवढंच निघलं की जास्त न खर्च करता उत्पादन त्याच पद्धतीने तेवढंच उत्पादन झालं. तर फक्त जे बचत झाली ते फक्त लागत कमी झाल्या. बरोबर बरोबर, म्हणजे लागत तुमची कमी झाली आणि उत्पन्न पण तुमचं तितका झालं जितका तुम्हाला नॉर्मल कन्व्हेन्शनल कॉटन मध्ये येत होता, है ना. किती उत्पन्न मिळालं यावर्षी सरासरी? उत्पन्न आम्हाला म्हणजे 8-9 क्विंटल एकरी. अच्छा, तर हे कोरडवाहू आहे की इरिगेटेड आहे सर्व? कोरडवाहू आणि दोन्ही पण आहे. किती प्रतिशत असेल म्हणजे 60-40 असेल? 50% हे आहे आणि इरिगेशन आणि 50% कोरडवाहू. ओके, 50% इरिगेटेड आहे ना. तर इरिगेटेड मध्ये 13-14 असेल? 11-12-13 पर्यंत. 11-13 आणि त्याच्यामध्ये 6-7 म्हणजे एव्हरेज 8-9 झाला तुमचा. 6-7-8 क्विंटल पर्यंत. बरोबर, एव्हरेज 8-9 झाला ना तुम्हाला? एव्हरेज 8-9. बरोबर, ठीक आहे. आता बघा, आपण तुमच्यासाठी 2 प्रकल्प करू शकतो. अजून काय आहे सांगा थोडा, म्हणजे एका संघाती तुम्हाला आपण काय करू शकतो, म्हणजे तुमचा हा प्रोजेक्ट यशस्वी व्हा व्हावा ही आमची खूप इच्छा आहे, शुभेच्छा आहे आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न पण राहणार आहे. अजून तुमचा डायरेक्टर आहे का कोणी ऑनलाईन? धगे आहे. धगे भाऊ, प्रज्वल भाऊ, आज का रेंज मध्ये प्रज्वल जी एग्जिट हुए. अच्छा, और ये निरंजन भाव और प्रणय भाव? हाँ, निरंजन ढोले बोल सकते, उनके में ऑलरेडी कपास है, कैमरा प्रोग्राम है. अच्छा, वेरी गुड. निरंजन भाव नमस्कार सर. नमस्कार निरंजन भाव, नमस्ते. स्वागत है तुमचा. हाँ बोला सर. शेतामध्ये आता कॅमेरे लागले आहे, तुम्ही सेंद्रिय कापूस घेत आहात बरोबर आहे? सेंद्रिय कापूस घेतोय. ठीक आहे, काय अनुभव याचा? केवाई केला होता तुम्ही सेंद्रिय? नाही सर, हे पहिलंच वर्ष आहे सेंद्रिय शेती करण्याचं. याच्या आधी आपण सेंद्रिय शेती केलेली नाही, पण कापसावरचा अनुभव फार सुंदर राहिला. यावर्षी कापसाचं उत्पादन व्यवस्थित झालं, खर्च कमी आला. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदीदार नाहीये. आपण ऑर्गेनिक कापूस पिकवला पण त्याला खरेदीदार नाही. पण हे तुम्हाला अगोदर माहित होत की भाई खरेदीदार असला पाहिजे तुमच्या घरात? आम्हाला माहिती होत की खरेदीदार मिळेल, पण खरेदीदार मिळालाच नाही ऑर्गेनिक साठी. ओके, नाही मिळेल नाही, पण कुठे तुम्ही या प्रकल्प मध्ये तुम्ही सम्मिलित झालात जेव्हा जून मध्ये, कोरोना काळ होता पण तुमची संधी तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये कुठेतरी डिस्कशन झालं असेल ना, कारण कोरोनामध्ये तुम्ही आला नसेल. तर त्यावेळी तुम्ही सॉलिडरी डॅशी किंवा आयकिया हे आयडिया वोडाफोनशी त्यांचे जे अधिकारी तुमच्या टच मध्ये होते, तर त्यांच्या संगती तुम्ही बोलला होता की मार्केटिंगचा कोड बघणार आहे म्हणजे हे? नाही, त्याविषयी त्यांची आमच्याशी काही चर्चा झालेली नव्हती. फक्त जे एस्टिमेट लावलेले होते या संदर्भात, म्हणजे ते काय करणार, कोण कशा पद्धतीने ते काम करणार, याच्यावरती चर्चा होती. आणि मध्ये मग आपण कापूस लावला, ऑर्गेनिक कापूस. तर त्यावरती खरेदीदार कोण आहे, काय आहे, याच्यावरती काही विशेष चर्चा झालेली नव्हती. कापूस लावण्यात आला आणि पिकवण्यात आला, पण सुंदर उत्पादन झालं. उत्पादनात काही आणि खर्च कमी लागला, बाकी सर्व गोष्टी.
रोग कमी आहे, बोंडअळी जसे बोंडअळीच जे प्रमाण आहे. दुसरं माझ्याकडे बीटी पण आहे, पण त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कसं झालं की जे बोंडअळी आहे ती खूप आहे, म्हणजे प्रमाण तिथं 60 ते 70 आहे. एका झाडाला जर 150 बोंड असेल तर त्याच्यात 100 ते 125 बोंडामुळे बोंडअळीचं प्रमाण आहे, इतकं प्रमाण झालं. आणि हा आणि सर्व क्षेत्र कळमेश, हा बीटी मध्ये कळमेश्वरच्या सगळ्याच याच्यात 60 ते 70% बोंडअळी आली आहे, पण ऑर्गॅनिक कॉटन मध्ये बोंडअळी नाही. बरोबर. आणि पण हे इरिगेटेड मध्ये आहे आणि इरिगेटेड मध्ये तसं काय बघितलं का? हो, इरिगेटेड मध्ये जे आहे त्याच्यामुळे बोंडअळीचं प्रमाण कमी आहे, म्हणजे 100 बोंड जर असेल तर 50 आसपास बोंडांना बोंडअळीचं प्रमाण आहे. अच्छा. हो, बोंड खूप मोठा आहे. हा, आणि एक 3 ते 4 ग्रॅमचं बोंड कापूस निघतोय त्या बोंडातून, 4 ग्रॅम ही इरिगेटेड मध्ये आहे. आणि कोरडवाहू मध्ये तर सर त्याच्यातले 4 पाकळ्या आहे, त्याच्यातले 3 पाकळ्या खराबच आहे, इतकं प्रमाण आहे म्हणजे कोरडवाहू मध्ये. बीटी मध्ये, बीटी मध्ये बरोबर. म्हणजे बीटी मध्ये तर डेफिनेट मोठा नुकसान आहे. तुम्ही 50% जवळ नुकसान म्हणत आहात, 60 ते 70% पर्यंत हे गेलेलं आहे. आणि सेंद्रिय मध्ये हे नुकसान 20-30% वर नाही. बरोबर आहे. खूप छान निरंजन भाऊ. आता तुमचं जे उत्पन्न आहे ते किती झालं यावर्षी? तुमची इरिगेटेड आहे की कोरडवाहू आहे? इरिगेटेड आहे. कोरडवाहू आहे पण ती दुसरीकडे आहे. इरिगेटेड जिथे मी ऑर्गॅनिक घेतलं तिथे इरिगेटेड आहे. किती जमीन आहे आपली? माझ्याकडे सर एक स्वतःची जमीन 5 एकर आहे, आणि आम्ही इकडे एक ठेके पद्धतीने शेती करतात काही लोक, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, तर ती 20 एकर आहे. हॅलो, ती 20 एकर आहे का? हा, 20 एकर आहे. अच्छा, व्हेरी गुड. आता 25 एकर तुमच्याकडे आहे? हा, 25 एकर माझ्याकडे. बरोबर आहे, खूप छान. तर आता तुमचं उत्पन्न काय आहे सर? याच्यामध्ये 7 ते 6.5 आतापर्यंत आलेला कापूस आहे प्रति एकर. ओके, किती वेचणी झाल्या? 2 झाल्या सर. 2 झाल्या. अजून तिसरी आणि चौथी वेचणी होईल. फटड घ्यायची नाही असं ठरलंय. अच्छा. हा, बोंडळी असल्यामुळे केलं ना तुम्ही? स्वतःहून ठरवलंय ते? हा, मी स्वतःहून ठरवलंय की कारण की आता हे वाचण्यात येत आहे आणि बोंडळीचं प्रमाण जास्त आहे, तर त्याच्यामुळे फळदळ घ्यायची नाही असं ठरवलं. बरोबर, ठीक आहे. तर तुमचं 8 ते 9 पर्यंत होऊन जाणार उत्पन्न? होऊन जाईल, होऊन जाईल. बरोबर, छान. बरोबर, राईट सर. राईट. तर आता जे वेदर स्टेशन लागले आहे तुमच्याकडे? हा, एक वेदर स्टेशन आहे ना तुमच्याकडे? हा, एक वेदर स्टेशन आहे आणि 15 ते कॅमेऱ्याचे, म्हणजे बोंडळी कशी काय येणार, सॉइल मॉइश्चर काय आहे, वातावरणामध्ये नमी आहे की नाही आहे, याच्यासाठी जे आम्हाला सेन्सर बसवले आहे त्यांनी काही, त्याच्या मार्फत सूचना येतात सॉलिडरी डॅट आणि वोडाफोन आयडियाच्या माध्यमातून. त्याची तुम्हाला इमिडिएट हेल्प झाली आहे का केव्हाही? हा, हो सर. त्याची म्हणजे कसं आता जमिनीमध्ये नमी आहे, हा, जमिनीमध्ये नमी आहे की नाही त्याच्यानुसार पाणी देण्याची व्यवस्था केली आम्ही, आणि फवाऱ्याची जी व्यवस्था होती म्हणजे बाकीच्या क्षेत्रामध्ये, तर आपण तिथे बोंडळीसाठी फवारणी घेतली 2, त्याच्यामुळे प्रमाण कमी राहिलं बोंडळीचं. हा, पण हे कुठं झालं? इरिगेटेड म्हणजे इरिगेशनचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये. कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपण फवारणी घेतली त्या याच्यात बोंडळीचं प्रमाण काही कमी नाही झालं. नाही झालं ना तिकडे? नाही झालं. मी आता उद्या येणार आहे, तर तुमचं शेत आहे का? आपलं हे कलमेश्वर जवळ विनोद भाऊ, तर तुमचं शेत बघूया. आणि तुमच्या शेत मध्ये आता पण आहे कुठे अडी असणार का? हो हो हो, आताही आहे. तर मी तुम्हाला उद्या शेतामध्ये दाखवणार की प्रॉब्लेम काय आहे तुमचा, है ना? जी जी. आज बोललो ना तर ते त्याप्रमाणे ना तुम्हाला समजणार. जे 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 अडीचं सायकल आहे मी तुम्हाला उद्या तिकडे शेतामध्ये सांगणार त्याप्रमाणे, है ना? जी जी जी. नक्की तुम्ही पण राहा तिकडे, आणि उद्या सकाळी आपण जर 8:30-9 जर तुम्ही भेटला तर आपण सकाळी सकाळीच हे आपण चेक करून आणि हे रेकॉर्ड करू आपण. जी जी, बिलकुल. हे बोंडअळी काय आहे, त्याची सायकल कशी असते, आणि काय आपण इमिडिएटली केलं पाहिजे त्याच्यासाठी, ते आम्ही सतत बोलत आहोत कॉटन गुरु
वेबिनार मालिकेमध्ये आम्ही कॉटन गुरु आणि आमची टीमचे खूप रेप्युटेड सदस्य आहेत. कॉटन गुरु महापीय फेडरेशनचे फाउंडर मेंबर म्हणून अमृतरावजी देशमुख आहेत, ते पण या कार्यक्रमामध्ये आहेत आणि त्यांच्या पण आपण मंतव्य या कार्यक्रमामध्ये घेऊ की काय आहे ही बोंदडी, की अजून काय वेगळं आहे जे आपल्याला आतापर्यंत घडलेलं नाहीये. तुटतय हात आणि आपण इलाज करतो पायाचा, तसं तर काय नाहीये ना. तर हे आपण या कार्यक्रमामध्येच थोडा आपण याची चर्चा करू आणि याची विशेष चर्चा उद्या शेतावर. आपण तुमच्या शेतावर तुमचं शेत बघून जे आहे तुम्ही मला दाखवा आणि जे काय होत आणि जे काय होऊ शकते पुढे ते मी तुम्हाला सांगणार तिकडे प्रज्वल भाऊ. आणि खूप खूप आभार तुमचं. आणि उत्पन्न वाढवणं आणि मालाचं विपणन करून देणं हे जे कॉटन गुरुचं उद्देश आहे हे ते पण खूप काम येणार आहे या एफपीओला, कारण की उत्पन्न 8 ते 9-10 पर्यंत आहे. चांगलं आहे, खूप चांगलं आहे या परिस्थितीमध्ये. पण आपण याला 15 पर्यंत घेऊ जाऊ शकतो का? अजून खर्च कमी करू शकतो का? याच्यावर आम्ही या एफपीओ संघातही काम करणार. तर यांनी ऍग्री केलं तर आणि पुढच्या वर्षी असं यांचं उत्पन्न ऍटलिस्ट 20 ते 30% कसं वाढवायचं हे आपण चरण निरंजन भाऊ आणि विनोद भाऊ घेऊ शकतो का? बिलकुल बिलकुल, नक्की सर. है ना, तुम्ही आमच्या संघात एक मॉडेल प्रोजेक्ट करा, कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह करा. शेती तुमची, शेतकरी तुमचे, है ना. आम्हाला काही खरेदी करायचं नाही, काही विकायचं नाही. प्रोडक्ट तुम्ही घ्यायचे बाजार मधून, आम्हाला काही आणून द्यायचे नाही तुम्हाला. टेक्नॉलॉजी आमची, प्रशिक्षण आमचं आणि गॅरंटी आमची. तुमचं उत्पन्न 20 ते 30% नाही वाढलं तर आम्हाला सांगू तुम्ही नंतर. आम्ही सांगितलं त्याप्रमाणे शेती केली तर, आणि ते लागवड पासून सुरुवात होणार आहे, मातीची तयारी करण्यापासून सुरू होणार आहे. म्हणजे तुमचा होमवर्क एप्रिल पासून सुरू होणार आहे आणि नोव्हेंबर मध्ये संपणार आहे.